मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूंचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तूत सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा असते, जिचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव जाणवतो. या वस्तूंपैकीच एक वस्तू आहे, ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण दिवसभर या वस्तूकडे लक्ष देत असतो आणि ती वस्तू म्हणजे भिंतीवर लावलेले घड्याळ. वास्तुशास्त्र व फेंग शुई या चिनी वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या जीवनावर सरळ सरळ प्रभाव पाडते. घड्याळ व्यक्तीच्या जीवनात चांगला किंवा वाईट काळ आणू शकते. आपण कितीतरी वेळा ऐकतो की काय करू, माझी तर वेळच वाईट चालली आहे. तर वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमची वाईट वेळही चांगल्या वेळेत बदलू शकता. भिंतीवर लावलेले घड्याळ आपल्याला वेळ तर दाखवतेच, त्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जाही प्रदान करते. घड्याळाचा न थकता चालत राहण्याचा संदेश ती सर्वांपर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे जो थांबला तो संपला या उक्तीप्रमाणेच वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेले घड्याळ घरात न लावण्याचा सल्ला दिला जातो. जर घड्याळ बंद पडले असेल तर ते लगेच दुरुस्त करावे किंवा बदलून टाकावे. बंद घड्याळ घरात लावल्यास आपल्या कामातही अडथळे निर्माण होतात, होत असलेली कामेही अडतात. बंद घड्याळामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, म्हणून बंद पडलेले घड्याळ घरात कधीही ठेवू नये. त्याबरोबरच घड्याळ वेळेवर असावे किंवा 2-5 मिनिटे पुढे असावे. मागे पडलेले घड्याळही घरात ठेवू नये. यामुळे आपण प्रत्येक कार्यात मागे खेचले जातो. म्हणतात ना, एका मिनिटाचे महत्त्व त्याच व्यक्तीला समजते जी व्यक्ती स्टेशनवर पोहोचताच त्याच्या डोळ्यासमोरून गाडी निघून जाते. म्हणून आपण नेहमी वेळेवर किंवा 2-5 मिनिटे पुढे असावे, पण मागे राहू नये. भिंतीवर घड्याळ लावताना नेहमी उत्तर दिशा, पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा या तिन्ही दिशांपैकी कोणत्याही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता. परंतु कधी चुकूनही दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये, कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे. म्हणून दक्षिण दिशेला लावलेल्या घड्याळामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर व सौभाग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे सदस्यांचे आयुर्मानही कमी होते, घरातील सदस्यांचे स्वास्थ्य यामुळे बिघडू शकते. घराच्या मुख्यद्वाराच्या वरती किंवा दारावरही घड्याळ कधीही लावू नये. यामुळे घरात ताणतणाव निर्माण होतात व भांडण तंटे आणि वादविवाद होतात. आपण घरात येताना किंवा घराबाहेर जाताना आपल्या डोक्यावर घड्याळ असू नये. घड्याळ नेहमी स्वच्छ असावे, त्यावर धूळ जमा होऊ देऊ नये. फुटलेले तडा गेलेली काच असेल किंवा भुरकट काचेचे घड्याळ घरात ठेवू नये. घड्याळातून सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी प्रत्येक तासाला मधुर संगीताचा आवाज येणारे घड्याळ घरात ठेवावे. म्हणजे प्रत्येक तासाला त्यातून मधुर आवाज येईल व घरातील वातावरण प्रसन्न व सकारात्मक होईल. परंतु खूप मोठा आवाज असलेले व कर्कश आवाज करणारे, चित्रविचित्र आवाज करणारे घड्याळ घरात कधीही लावू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य हॉलमध्ये टोलचे घड्याळ लावावे. असे मानले जाते की पेंडुलमचे घड्याळ व्यक्तीच्या जीवनातील वाईट वेळेला चांगल्या वेळेत बदलते. वास्तुशास्त्रानुसार गोल किंवा अंडगोल घड्याळ घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते. वेगवेगळ्या आकारांचे व वाकड्या तिकड्या शेपचे घड्याळ घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा घरात प्रभाव वाढतो. झोपताना आपल्या अगदी उशीजवळ घड्याळ असू नये. यामुळे झोपमोड तर होतेच, त्याशिवाय त्याचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो. मित्रांनो, हे खूप साधे व सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अजूनही आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. धन्यवाद.